सड़क अर्जुनी तालुक्याच्या वन विभाग परिसरातून सागवान वृक्षांची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात करून चोरी होत असल्याचं चित्र अनेक वेळा पाहायला मिळतं। सड़क अर्जुनी तालुक्यात 2022 मध्ये अनेक प्रकरण गाजलं होतं, त्यामुळे जिल्ह्यात तालुक्याचा बराच प्रचार झालाय। याच प्रकाराचं प्रकरण पुन्हा समोर आलं असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे। तालुक्यात 25 जून रोजी अवैध सागवान लाकडांची कत्तल करून वाहतूक होत असल्याचं लक्षात येताच पांढरवाणी येथील महिला बिटगार्ड कुमारी वळवले हे गस्तीवर असताना त्यांनी सदर वाहनाची पाहणी करून कागदपत्रांची मागणी केली असता ट्रॅक्टर वाहन चालकाकडे सदर वाहतूक बाबत कोणत्याही प्रकारचं कागदपत्र उपलब्ध नसल्याचं लक्षात आलंय। त्यावेळी वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्र सहायक फिरोज खान यांनी माहिती दिली। माहितीच्या आधारे सदर लाकडांची माहिती घेतली असता सदर लाकडे सरकार गट क्रमांक 84 असं समोर आलंय। त्या अनुषंगानं ट्रॅक्टर क्रमांक MH 35 G 53 18 यासह सागवणाचं कत्तल केलेलं लाकूड असं एकूण 78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर 5 आरोपींची नावं मंगेश वालदे, काशीराम आचलेश, श्यामलाल उईके, लेगन मरश कोल्हे, मणिराम आचले यांच्यावर महाराष्ट्र वन अधिनियम 1927 कलम 33(1)(a), 41(42) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना चौकशी कामी ताब्यात घेतलं असून न्यायालयासमोर हजर करणार आहे, तर सदर घटनेचा तपास चालू आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभारी सचिन कटरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। News 15 मराठी साठी साहिल रामटेके, भंडारा, सडक अर्जुनी।